पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज वंचित बहुजन आघाडी तसेच भारी बहुजन महासंघाच्या वतीने ईव्हीएम हटाओ देश बचाओ आंदोलन करण्यात आले. देशभरात ईव्हीएम विरोधात संशयाचं वातावरण आहे. लोकसभेच्या मतमोजणीच्या बेरजेतील तफावत बऱ्याच ठिकाणी आढळल्याचं विरोधी पक्षांनीही आरोप केले होते. वंचित आघाडीचे नेते अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील 48 मतदारसंघातील जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचं घंटानाद आंदोलन केलंय. संविधानाला धोका निर्माण करण्याचं काम करत आहे. आज ज्या निवडणुका झाल्या या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये आमचा पूर्ण संशय आहे, आमचा पूर्ण मागणी आहे की या मशीन मध्ये काहीतरी भूल झालेला आहे. मागच्या वेळी आम्ही मतदान केलेलं होतं,